पुरंदरवर सर्वांचा मुक्का बस असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता. कैद केलेली मोऱ्यांची मुले कृष्णाची आणि बाजी ही चंद्ररावांच्या बायका मंडळींसह लाल महालात ठेवण्यात आली. पावसाळा आला आणि राजे पुरंदरावर गेले. जिजाबाईंना जावळी काबीज झाल्याचे ऐकून फार आनंद झाला. जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखीन बळकट झाले होते. पावसाची झड संपली, श्रावण आला, कोवळी उन्हे ढगांआडून प्रकाशित होऊ लागली. साऱ्या मुलुकभर हिरवी गार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचे पुण्याचे बोलावणे आले. राजे पुण्याला आले. चिटणीस अधोवदन उभे होते. राजांनी विचारले, काय झालं? राजे, क्षमा असावी, बाजी मोरे पळून गेले. क्षणात राजे फाळले, कसे गेले? पंत कावरे बावरे झाले होते. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. ते म्हणाले, राजे, चौकी पहारे जारी होते. आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होतं. केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती, पण आपली माणसं फितून कृष्णराव मोरे मुधोळकर घोरपड्यांच्या बरोबर संधान बांधित आहेत हे कुणाच्या ध्यानी आलं नाही. मग बोला. परवा सायंकाळी देवदर्शनाला गेले होते आणि एकदम दोघेही नाहीसे झाले. ताबडतोब तपास करवला. कृष्णाजी मिळाला, पण बाजी पळून गेला. त्याचा पत्ता लागत नाही. कृष्णराव मोऱ्यांना राजांच्या समोर हजर केले. 16-17 वर्षांच्या ऐन उमेदीतला तो तरुण निर्भीड नजरेने राजांना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजांनी विचारले, कुठं आहे बाजी? कृष्णराव हसला. तो म्हणाला, तो सुटला, आता सापडायचा नाही तो. कसा सुटला? ज्या वाटेनं आपण अनेकदा गेलात त्याच वाटेनं तो गेला असेल. चांगलेच इमानी आहात, राजे संतापून म्हणाले. खाल्ल्या अन्नाला तरी जागायचं होतं. आमचंही अन्न तुम्ही खाल्लंतच की, पण त्याला कुठं जागलात? जावळीला खात होता ते अन्न कुणाचं? खामोश. वा कृष्णाजी, पोर म्हणून गय करायला गेलो तर चांगलीच नखं दाखवायला सुरुवात केलीत. बाप कोणत्या वाटेनं गेला ते ठाऊक नाही आहे ना? ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाज नाही ना भीती. आम्ही वैर कधी विसरत नाही. पंत, या मगरूर मोऱ्याला घेऊन जा. नीम गजावर नेऊन याचं मस्तक मारा. सापाचीही आवला दूध पाचून वळणारी नव्हे. राजे, पंत म्हणाले. रागाने पंतांच्याकडे वळून राजे म्हणाले, पंत, आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा. जे या कटात सामील झाले असतील त्यांचे हातपाय तोडा. कृष्णराव नेले गेले. दोन प्रहरी राजे जागे झाले. ते रडण्याच्या आवाजाने वाड्याच्या मागच्या सोप्यातून तो आक्रोश उठत होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाला होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाल्यापासून राजांच्या अवस्थेला सीमा नव्हत्या. राजांच्या पुढे जायला देखील माणसे घाबरत. एवढ्या तेवढ्यावरूनही राजे संतापत. दोन प्रहरी राजे झोपले होते. सेवकाने येऊन त्यांना जागे केले. काय आहे? राजांनी विचारले. मासाहेब पुरंदरहून येत आहेत. मासाहेब? राजांनी आश्चर्याने विचारले, कुठं आहेत? एवढ्यात वाड्याच्या दाराशी येतील. राजे गडबडीने उठले. कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दरवाजाशी वर्दळ वाढल्याची जाग ऐकू आली. राजे गडबडीने खाली गेले. वाड्याच्या दरवाजाशी मेणा उभा होता. जिजाबाई मेण्याबाहेर येत होत्या. राजे पुढे गेले. जिजाबाईच्या पायांना हात लावून ते पाया पडले. पण जिजाबाईच्या चेहऱ्यावर स्मित झळकले नाही, ना मायेचा हात पाठीवरून फिरला. साऱ्यांचे मुजरे घेत जिजाबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. पाठोपाठ राजे येत होते. महालात येताच राजांनी विचारले, मासाहेब, अचानक येणं झालं? यावं लागलं. कारण? इथं सांगता येणार नाही, वर चला. राजे वरच्या महाली गेले. जिजाबाई हातपाय धुवून महालात गेल्या. एवढ्या तातडीने मासाहेब का याव्यात हे राजांच्या ध्यानी येईना. जिजाबाई महाली येताच राजांनी विचारले, मासाहेब, एवढ्या तातडीनं का आलात ते सांगून टाका. अनेक कल्पनांनी आम्हास घेरलं आहे. राजे, आम्हाला देखील गेले 2 दिवस चैन नाही. मोऱ्यांच्या मुलाला तुम्ही मारलं ते ऐकून आमच्या जीवाचा थारा उडाला. मासाहेब, आम्ही कृष्णाजीरावांची गर्दन मारली एवढंच तुम्ही ऐकलं, पण गर्दन का मारली हे नाही ऐकलं.
ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत, सांगा। मासाहेब, आम्ही त्या मुलाला इथं आणलं, भावाप्रमाणे जपलं, पण त्यांनी इथं राहून घोरपड्यांशी सूत बांधलं, आमची माणसं फितूर केली, एवढंच नव्हे तर बाजी मोरे पळूनही गेला, बस एवढंच, एवढंच नाही, आणि कृष्णाजीला विचारायला गेलो तर खंत बाजूलाच राहिली, उलट तोच मगरुरीची भाषा बोलू लागला। दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती, पाय धरून दया अपेक्षिली असती, तुम्ही आमच्या जागी असता तरी मासाहेब हेच केलं असतं। मासाहेब खिन्नपणे हसल्या, त्या म्हणाल्या, राजे आम्ही असतो तर हे केलं नसतं, आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं। मासाहेब, राजे उद्गारले, राजे तुम्हाला संताप आला, कृष्णरावानं तुमचे पाय धरायला हवे होते, दयेची याचना करायला हवी होती, कशासाठी? त्यांची जावळी काबीज केली म्हणून, त्यांच्या वडिलांचा शिरच्छेद केलात म्हणून? राजे, माणसाला पराजय पचवता येतो, यश पचवणं इतकं सोपं नाही, मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवलात याचं आम्हाला दुःख आहे, यशापाठोपाठ येणाऱ्या मगरुरीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते। मासाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्याकुळता विदीर्ण करणारी होती। राजांच्या यशाला घशाला कोरड पडली, त्यांना शब्द सुचेना, जिजाबाईच्या डोळ्याला डोळा देण्याचेही त्राण त्यांच्या ठाई राहिले नव्हते। निश्वास सोडून जिजाबाई म्हणाल्या, राजे जावळीचे मोरे प्रेमानं वळेना, जावळीखेरीज राज्य सुरक्षित नव्हतं, मोरे खानाला मिळायच्या आत जावळी घेणं अत्यावश्यक होतं, म्हणून तुम्ही जावळी घेतलीत हे आम्ही जाणतो, पळून जाणाऱ्या यशवंतरावांची गर्दन तुम्ही मारलीत तेही आम्ही जाणतो, यशवंतरावानं तुमचा उपमर्द केला होता, युद्धाचं आव्हान दिलं होतं, प्रजेवर जुलूम केले होते, त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं, पण ही मुलं त्यांनी काय केलं होतं, त्यांना वळवून घेतलं असतं तर? मासाहेब, ते अशक्य होतं, ती सापाची औलाद होती, केव्हा ना केव्हा उलटल्याखेरीज राहणार नव्हती। तुम्ही पराजिताला साप कुत्र हवं ते म्हणू शकता, त्यांना सिंहाची जात म्हटलीत तर तोच गुण अभिमानाचा, सत्वाचा, निधड्या छातीचा बनायला वेळ लागणार नाही। राजे आठवतं, शिकारीला गेला होतात, वाघीण मारली, तिचे दोन छावे होते ते घरी घेऊन आलात, त्या छाव्यांना दूध घातलं, गोंजारलं, तरी एक ना एक दिवस ते पंजा उगारणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलं? राजे जनावरांना प्रेम देता ते माणसांना देता येऊ नये? सत्ता अशीच डोक्यात थैमान घालणार असेल तर तुमच्या राज्याला काही अर्थ उरायचा नाही। देशातल्या अनेक सुलतानशाह्यात आणखीन एका राजवटीची भर पडेल। राजे आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षिलं नव्हतं। जिजाबाईचा प्रत्येक शब्द आसुडासारखा भासत होता। राजांचा जीव त्या बोलांनी गुदमरून गेला, डोळ्यात अश्रू उभे राहिले। जिजाबाई म्हणाल्या, राजे आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रडक्या स्त्रियांच्या समोर जाऊन उभी राहू? त्यांनी विचारलं, तर काय उत्तर देऊ? राजे एवढं केलं, आता त्यांचीही कत्तल करून मोकळे व्हा, यातनातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्याल। राजांना ऐकणे अशक्य झाले, ते ओरडले, बस मासाहेब, मेलेल्याला परत मारू नका। राजांनी एकदम मासाहेबांचे पाय धरले। राजे म्हणाले, मासाहेब आम्ही चुकलो, सत्तेची अमर्यादा केली, आम्हाला क्षमा करा। आपल्या पायांची शपथ घेऊन सांगतो, मासाहेब आम्ही असलं वर्तन परत घडू देणार नाही। जिजाबाईंनी प्रेमभराने राजांना उठवले, त्यांना उराशी कवटाळले, दोघांच्याही नेत्रातून अश्रू ओघळत होते। राजे जिजाबाईंच्या सह पुरंदरवर आले। जावळी प्रकरणात जवळजवळ 6 महिने दगदगीचे गेले होते। गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातले। जावळीखोरे स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूक दुपटीने वाढला होता आणि त्याची हद्द समुद्राला भिडली होती। हे वाढते राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणे आवश्यक होते। नव्या पागांची मोजदाद सुरू होती, नवे अधिकारी नेमले जात होते। स्वतःच्या प्रतिपतचंद्र लेखे व या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा सामराज यांची शूनरपती हर्षनिधान सामराज मती मतप्रधान अशी मुद्रा यापूर्वीच तयार केली होती।
त्याशिवाय पेशवे, मुजुमदार, डबीर, सुरनीस, सरनोबत असे अष्टप्रधानांपैकी निदान 5 जण व पायदळाचे सरनोबत, पायदळाचे सबनीस, हेरदळाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमले होते. खर्च वाढत होता. भोरप्या डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली होती. पुरंधरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते. राजगडावर कचेरी हलवली होती. एके दिवशी राजे पुरंधराखाली नारायण दर्शनाला सर्वांसह उतरले. जिजामाता व सईबाई एका मेण्यात होत्या. सईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती. दुसऱ्या मेण्यात सोयराबाई होत्या. देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले. श्यामराव निळकंठांनी राजांना विनंती केली, महाराज, सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत तुम्ही आमच्याकडे? हो, तिमाजी कुलकर्णी सुप्याचा वतनदार. त्याचे वतन संभाजी मोहितांनी बळजबरीने काढून घेतले. विसाजीराव व रामजी पणतकर नावाच्या भावांनी संभाजी मोहित्यांना 1 घोडा व 157 रुपये लाच दिली आणि त्यासाठी संभाजी मोहितांनी कुलकर्ण्यांचा छळ करून जबरीने वचन चिठ्ठी लिहून घेऊन कुलकर्ण्यांचे वतन भावांना दिले. कुलकर्णी दाद मागायला बंगळूरला गेला. शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठवला. अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांकडे आला होता. संभाजी मोहिते म्हणाले, संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांचे मेहुणे, राजांचे सावत्र मामा. सुपे परगणा शहाजीराजांचाच होता. त्यांनी तो परगणा शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता. मोहिते सुप्याच्या घडीत राहून सुप्यावर बेलगाम अंमल करीत होते. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या, पण राजांना मोहिते मानित नव्हते. मोहित्यांना दुखवले तर विनाकारण घरात गैरसमज होईल म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करून होते. राजांनी कुलकर्ण्याला अभय दिले आणि ते गडावर आले. दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रघुनाथ बल्लाळ अत्रे सोनोपंत डबीर यांच्याबरोबर बोलत होते. बोलता बोलता राजे स्तब्ध झाले. राजे उठले, खिडकीजवळ आले. खालच्या चौकात भगवी वस्त्रे धारण केलेला एक तरुण संन्यासी उच्च रवाने श्लोक म्हणत होता. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीते राखे कृमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वा, राजे उद्गारले, काय प्रासादिक वाणी आहे. कोण आहे हा संन्यासी? आत्रे डबीर खिडकीपाशी आले. संन्यासी म्हणत होता, मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अत्रे म्हणाले, हा तर रामदासी दिसतो. असे अनेक भिक्षेकरी येतात. संन्यासी, बैरागी, दरवेशी यांची अखंड रीघ लागलेली असते. नाही अत्रे, साधे भिक्षेकरी आणि रामदासी यांच्यात खूपच फरक दिसतो. हे रामदासी नुसती भिक्षा मागत नाहीत, तर प्रत्येक भिक्षेबरोबर एक जाज्वल्य सद्विचार समाजात प्रेरित असतात. समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात. नाहीतर आम्ही यांच्या साधेला आकृष्ट झालो नसतो. हे रामदासी साऱ्या मुलखात पसरलेले आहेत, आम्हाला ते माहीत आहे. त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत. रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे. आज्ञा, सोनोपंत म्हणाले, आत्ता बोलावून आणतो. त्यांना थांबवित राजे म्हणाले, नको, श्री समर्थांच्या शिष्याला देखील बोलावण्याचा अधिकार आमचा नाही. आम्हीच सामोरे जाऊ. राजांच्या पाठोपाठ अत्रे सोनोपंत होते. राजांना महालाच्या बाहेर आलेले पाहताच रामदासी चकित झाला. भानावर येऊन त्याने हात जोडले. राजांनी वाकून नमस्कार केला. त्यांनी विचारले, महाराज, आपण कोण? आम्ही रामदासी, सेवकाला कल्याण म्हणतात, भिक्षेसाठी आलो. आपण कोणते अभंग म्हणत होता? राजा, हे अभंग नव्हते, ते श्लोक आहेत.
गुरुदेव सध्या शिवथर घडीत बसून ग्रंथ लिहित आहेत. ग्रंथ पुरा होईतो कुठंही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांचेही मनाचे श्लोक आहेत. आपल्या कृपेने त्यातील आणखी काही ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल. संन्यासी म्हणाला, राजा ती तर गुरुवाज्ञा आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. राजे समाधानाने म्हणाले, पाहिलत पंत, सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात, मग ते कोणीही सांगो. असाच विचार तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. नसावे ओशाळ मन मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन. पंत असं ऐकलं की वाटतं धावत जावं आणि ज्यांच्या मुखातून अशा अमृतधारा वर्षतात त्यांचे चरण धरावे. रामदासी समर्थ क्षेम आहेत ना. रामकृपेनं सारं क्षेम आहे, समर्थ नेहमी सांगतात काय. राजांनी विचारलं. रामदासी कल्याण म्हणाला, समर्थ सांगतात आता मठाच्या योगक्षेमाची चिंता नका करू. मोगलाई सरली, स्वराज्याचा उदय झाला. शिवबाच्या राज्यात धर्म न्याय निष्ठा सुरक्षित आहे. ते ऐकून राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. राजे म्हणाले, पंत ऐका, केवढी मोठी जबाबदारी समर्थांनी आमच्यावर टाकली आहे. रामदासी समर्थांना आमचा दंडवत सांगा. त्यांना सांगा स्वराज्याचं स्वप्न अद्याप साकार झालं नाही, यासाठी आशीर्वाद हवेत. समर्थाच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीळ झाला आहे. आम्ही रायगडी येऊ तेव्हा दर्शनासाठी जरूर येऊ. रामदासी काही कमतरता भासली तर आम्हाला कळविण्यास संकोचू नका. समर्थांची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू. राजे श्यामराव पंतांच्याकडे वळले व म्हणाले, पंत समर्थ एका थोर कार्यात मग्न आहेत. चाफळच्या उत्सवाला दर साल 200 होणे देण्याचं फरमान काढा. रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या. राजे वाड्यात आले. सदरेवर विचारे गायकवाड उभे होते. मुजरे स्वीकारून राजे आत गेले. राजे आपल्या महाली जात असता सईबाई सामोरे आल्या. त्या म्हणाल्या, आपल्यालाच हुडकीत होते का. मासाहेबांनी आठवण केली आहे का. विशेष काही. सईबाई हसू लपवीत म्हणाल्या, मला काही ठाऊक नाही. सईबाईच्या पाठोपाठ राजे जिजाबाईंच्याकडे गेले. मासाहेब काय आज्ञा. राजांनी विचारले, अरे आज्ञा कसली. तू संतापणार नसलास तर सांगते. मासाहेब आपल्यावर कधी आम्ही संतापलो आहोत का. आपण सांगाल ते आम्ही आनंदानं मान्य करू. पहा हं राजे, मग फिराल. आपल्या पायांची शपथ, मग तर झालं. राजे प्रसन्नपणे म्हणाले, हे बघ बाहेर आपले विचारे गायकवाड आलेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं द्याव्यात, सोयरीक घडावी. इथं लग्नाचं कोण आहे. राजे आश्चर्याने म्हणाले, तुमच्याकरिता म्हणतात ते. मासाहेब 3 लग्न झाली, पुरे झाली नाहीत का. राजे हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा. एक सैरिक घडते तर 10 माणसं आधाराला मिळतात. शिवाय राजांनी अधिक विवाह करणं हा रिवाज आहे मुळी. राजे खिन्नतेने हसले, म्हणाले, मासाहेब हे कारण मात्र खोटं. त्यामुळं आमच्या लौकिकाला कधी बाध यायचा नाही. प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श मानतो. मासाहेब हे मोगल सल्तनीचे रिवाज. राज्यकर्त्यांबरोबरच ते आमच्या हाडीमासी खिळले. तेच रिवाज आपण पाळीत आहोत. राजे आम्ही गायकवाडांना आणि विचारांना शब्द दिला आहे, सोयरीक मान्य केली आहे. राजे हताशपणे म्हणाले, मग आम्ही काय बोलणार, ठरवून टाका. आणि यानंतर 3-4 महिन्यातच गायकवाड, जाधव, इंगळे अशा 3 घराण्यांशी राजांच्या सोयरिकी झाल्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई यांच्या सोबतीला
सकवारबाई, काशीबाई, गुणवंताबाई राजांच्या राणीवशात प्रवेश करत्या झाल्या. दसरा झाला. दिवाळी जवळ येत होती. दिवाळी 15 दिवसांवर असता राजांनी घोडदळासह गड सोडला. राजांनी कऱ्हे पठार गाठले. सकाळची थंडी अद्याप ओसरली नसता धुक्यातून राजे सुप्याला पोहोचले. धुक्यातून दिसणारी गढी स्वप्ननगरासारखी भासत होती. राजे सरळ गढीच्या वेशीत गेले. शिवाजीराजांना पाहताच पहारेकऱ्यांच्या कमरा मुजऱ्यासाठी लवल्या. खुद्द शहाजी पुत्र जहागिरीचा मालक गढीत येत होता, त्याला रोखणार कोण? शिवाजीराजांच्या मावळ्यांनी गढी वेढली. दरवाजावर व गढीच्या चारी बाजूंना चौक्या जारी झाल्या. राजे वाड्यासमोर गेले. शिवाजीराजे आलेले कळताच संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्यात सदरेवर आले. राजांनी मुजरा केला. मामांनी राजांना विचारले, राजे आज औचित आलात? मामासाहेब, दिवाळी जवळ आली. सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला, सण मागायला आम्ही आलो आहोत. उशिरा का होईना, थोरा मोठ्यांची आठवण झाली हे काय थोडं? मामा छद्मीपणे म्हणाले, मामासाहेब आम्ही आपली आठवण कशी विसरू? बंगळुराहून काही कानपिचक्या आल्या वाटतं. संभाजी मोहिते आपल्याच तोऱ्यात बोलत होते. राजांना त्यांचे मनातून हसू येत होते. राजे हसून म्हणाले, हो आपण बरोबर ओळखलं मामा, पण ती आम्हाला नाही आपण आला. राजे अदब सांभाळून बोला, आम्हाला कानपिचकी याचं काय कारण? तिमाजी कुलकर्ण्यांनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रुजू केली आहे. आमच्याकडे ही तक्रार आली आहे. आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे. त्या भटाची तरफदारी तुम्ही करता? सुप्यावर आम्हाला नेमलं आहे ते महाराज साहेबांनी. तुम्हाला कोण विचारतो? सुपे परगणा ही त्यांची जहागीर आहे. बरोबर आहे. आणि आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत. महाराज साहेबांच्या जहागिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे. कटुता न वाढता हे घडावं ही आमची इच्छा आहे. तुमची इच्छा? कोण तुम्ही? राजे दिवाळीचा सण मागायला आलात तो घ्या आणि रस्ता धरा. मग मामासाहेब सण मागावाच लागेल. मागा ना, किती होऊन हवेत? सुपे ठाणे परगना आमच्या हवाली करा. तुम्हीही आम्हाला सामील व्हा. संभाजी मोहिते मोठ्याने हसले. गंभीर होत राजांच्यावर नजर रोखीत ते म्हणाले, राजे तुम्ही लहान आमचे भाचे म्हणून गय केली. दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती. राजे संतप्त झाले. चेहरा रुक्ष कठोर झाला. त्यांचा थंड धारदार आवाज मन चिरित गेला. मामासाहेब तुम्हाला ते जमणार नाही, पण आम्ही ते सहज करू हे तुमच्या ध्यानी येत नाही. मतलब? मामासाहेब आज ह्या क्षणी गढीभोवती माझे पहारे आहेत. ही गढी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे. राजे मोहित्यांचे डोळे विस्फारले गेले. मोहिते भिंतीवर लटकलेल्या तलवारीकडे धावले. तोच राजांच्या मावळ्यांनी त्यांना गिरफ्तार केले. मामांचा कैफ उतरला. उसने अवसानाने ते म्हणाले, राजे याचा परिणाम बरा होणार नाही. महाराज साहेबांना? मामा आपण जरूर सांगून पहा. महाराज साहेबांना आम्ही चांगले ओळखतो. आपली जुलमी राजवट त्यांच्या कानी केव्हाच गेली आहे. अजूनही आपण वर्तन सुधारावे व आमच्या पदरी भाच्याची सेवा आम्ही मोहिते करणार. ठीक आहे, आपण बंगळूरला जाऊ शकता. माझी चीजवस्तू ती आम्ही जप्त केली आहे. आप्त म्हणून गय करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार? जीव राखून परत जाता हे नशीब समजा. सुप्याची घडी हस्तगत झाली. त्याचबरोबर मोहित्यांच्या हातांखाली असलेल्या जहागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला. कऱ्हे पठार स्वराज्यात सामील झाले. मोहित्यांची 300 पागा आणि गढीतली दौलत राजांना मिळाली. सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे वळले. सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावर आले. पण गडावर दुःखाची सावली पडली होती. बंगळूरहून बातमी आली होती, शिवाजीराजांचे थोरले भाऊ जिजाबाईंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे लढाईत ठार झाले. कर्नाटकात संभाजीराजे व अफजल खान कनकगिरीला वेढा देऊन बसले होते. अफजलने संभाजीराजांना गडावर चाल करण्यास सांगितले. संभाजी किल्ल्यावर चालून गेले. मागून अफजल येतो हा विश्वास. अफजलने भोसल्यांच्या वैराचा दावा साधला. त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही. संभाजीराजे एकटे पडले.
आणि त्या गर्दीत लढत असता जंबुरियाचा गोळा लागून शांत झाले। राजे जिजाबाईंच्या महालात गेले, आवरलेल्या अश्रूंचे बांध दाराशीच फुटले। आईला मिठीत घेऊन राजे आपल्या अश्रूंनी जिजाबाईंचे दुःख भिजवत होते। जिजाबाईंच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता। बंगळूर सोडताना महाराज साहेब म्हणाले होते, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, आम्ही संभाजीराजांना तयार करतो, पाहू कोण पुढे जातो ते। संभाजी, लहानपणीची 5-6 वर्षे जो सहवास घडला तेवढाच। जुन्नर सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाबाईंना दिसत होती। बंगळूरला आपली वाट पाहत वेशीत थांबलेला शंभूबाळ जिजाबाईच्या नजरेसमोर येत होता। बंगळूरहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले संभाजीराजे तेच रूप अखेरचे। 2 वर्षांपूर्वीच संभाजीला मुलगा झाल्याचे कळले होते। नातवाचे मुख पाहण्याचे निमित्त करून जाणे झाले होते तर संभाजी दिसला असता। संभाजी एक स्वप्न होते, नेहमी नजरेसमोर येणारे पण कधीच मिठीत न सापडणारे। संभाजी स्वप्नांसारखाच राहिला। स्वप्नातच तो तीळ तीळ मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधीच जीवनाच्या भर पहाटे विरघळून गेला। राहिले संभाजी हे स्वप्न, शंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी शंका स्वप्नातही कधी जिजाबाईंना वाटली नव्हती। पण ऊर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो। संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खचलेल्या जिजाबाईच्या वर नजर ठेवून राजेगडावर वास्तव्य करून होते। उलटणाऱ्या दिवसांबरोबर दुःखाला बांध घातले जात होते। खोल गेलेल्या जखमेचे शल्य फक्त जिजाबाईंनाच जाणवत होते। जिजाबाईंनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचे भासविले आणि राजे पुन्हा राजकारणात गुंतले। राजे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन गडावरच्या बालेकिल्ल्यानजीक आले। बालेकिल्ल्याचेही काम पुरे झाले होते। बालेकिल्ल्यामुळे पुरंदर आता शोभिवंत दिसत होता। बालेकिल्ल्याच्या दाराशी नेताजी पालकर आले। ते म्हणाले, महाराज, तोफखान्याच्या इमारतीचं काम पुरं होत आलं आहे। चला पाहू आपण किल्लेदार काका आपली आज्ञा कोण डावलणार। नेताजींसह येसाजी तानाजी शिवा जीवा महाला ही मंडळी वळली। तोफखान्याची इमारत गडाच्या एका बाजूला होती। रसाच्या मोऱ्या रसवण्याच्या चुली सारं काम मजबूत झालं होतं। राजांनी जावळी काबीज केल्यानंतर अंबाजी मोरे व त्यांचे दोघे भाऊ तोफा ओतण्यात निष्णात म्हणून त्यांना पदरी घेतले होते। त्यासाठी त्यांना 3000 मनसब दिली होती। तोफखाना पाहून राजे म्हणाले, अंबाजीराव, इमारत पाहून आम्हाला काय कळणार। या तोफखान्यात तयार झालेल्या पल्ल्याच्या तोफा शत्रुतटांना जेव्हा खिंडार पाडतील तेव्हाच तुमचं कसब आमच्या ध्यानी येईल। येसाजी, आबाजीरावांना जे लागेल ते द्या, आम्ही तयार तोफा पाहण्यास उतावीळ आहोत। तोफखाना पाहून राजे बालेकिल्ल्यात आले तेव्हा सूर्य वर आला होता। राजे वाड्यात जात असता आतून फिरंगोजी बाहेर आले। राजांना त्यांनी मुजरा केला। फिरंगोजी, आपण केव्हा आलात, राजांनी विचारले। थोडा वेळ झाला राजे, तातडीनं बोलावणं केलं म्हणून फार दिवस झाले, तुमच्यासारखे दिसले नाही की चुकल्यासारखं वाटतं। मासाहेबांना भेटलात? हो। चला आत जाऊ। सारे खास सदरेवर आले। राजांच्या मनात काय आहे याचा अंदाज कोणाला येत नव्हता। बैठकीत तानाजी येसाजी फिरंगोजी यांच्याबरोबरच रघुनाथ बल्लाळ आत्रे दादाजी रांझेकर रामचंद्रपंत बहुतकर ही मंडळी होती। त्याखेरीज सोनोपंत डबीर श्यामराव निळकंठ ही कारभारी मंडळीही होती। राजांनी सर्वांवरून नजर फिरवली। राजे म्हणाले, आज मुद्दाम आपणा सर्वांना गोळा केला आहे।